आमदार विखेंची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह युतीतील अनेक नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. ज्यात महाराष्ट्रातील राजकारणात आपल्या अनोख्या शैलीकरिता ओळखल्या जाणारे अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र माजी मंत्री आमदार राधाकृष्णजी विखे पाटील यांची शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानं अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. ज्यात आमदार विखे पाटील यांच्या श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील कार्यालय तसेच शहरातील महात्मा गांधी चौकात फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्याचे नेते आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आज यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली महायुतीच्या सरकारमध्ये. त्यानिमित्ताने आम्ही श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाकडे फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करत आहोत. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात जे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत ते या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या निमित्ताने मार्गी लागतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि श्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार चांगलं काम करेल अशी मी सर्व नागरिकांना ग्वाही देतो. शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातील मान्यवर नेते माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा समावेश झालेला आहे. त्यानिमित्त त्यांचं मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा. यानिमित्तानं मला एवढंच सांगायचं का या 2.5 वर्षाच्या काळात या महाविकास आघाडीने जे काही विचित्र उद्योग केले ते याच्यात या सरकारमध्ये होणार नाही. चांगले कामं होतील जनतेच्या मनातील हे सरकार आहे. धन्यवाद. माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिंदे फडणवीस सरकारमध्ये आज त्यांचे शपथविधी झाला. त्या निमित्ताने आज श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी फटाकडे आणि पेढे वाटून उत्साह साजरा करण्यात आला आणि पुढील काळात आधी त्यांना शुभेच्छा दिल्या. या महाराष्ट्राचे भूमिपुत्र एकनाथराव शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाखाली त्यांचा शपथविधी झाला आणि आज या शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार आज या ठिकाणी मुंबईला होतो आहे. या ठिकाणी या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र माननीय राधाकृष्णजी विखे पाटील यांनी आज मंत्रिपदाची कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्याचा आनंदोत्सव या श्रीरामपूर शहरातल्या गांधी चौकात साजरा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी गोळा झालेलो आहोत. या तमाम महाराष्ट्रातील जनतेमध्ये शिंदे मंत्रिमंडळाबाबत आणि या विस्ताराबाबत अत्यंत समाधानाचं वातावरण आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला जनता कंटाळलेली होती आणि शिंदे आणि फडणवीसांचं सरकार स्थापन झाल्यानंतर साऱ्या महाराष्ट्रामध्ये समाधानाची लाट पसरलेली आहे. तशाच पद्धतीनं या श्रीरामपूर शहरामध्ये माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी आज जी शपथ घेतली त्याबद्दल जनतेत अत्यंत समाधानाचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे. आणि त्या आनंदाचा जल्लोष करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी गांधी चौकामध्ये जमलेलो होतो. भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. पेढे वाटले, फटाकडे वाजवले आणि आम्ही आमचा आनंद साजरा केला. त्याचा जो मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये या नगर जिल्ह्याचं भूषण आमचे सर्वांचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झालेला आहे. त्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सर्व श्रीरामपूर शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी एकमेकांना पेढे भरून आणि फटाकडे वाजून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केलेला आहे. समजा आम्ही श्रीरामपूरकर सर्व माननीय आमदार मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्वप्रथम नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांचा पहिला शपथविधी करून नगर जिल्ह्याचा जो बहुमान वाढवला त्याबद्दल आम्ही सर्व श्रीरामपूरकर भाजप सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेब यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आम्हाला आज मंत्रिपदाची प्राथमिकता त्यांनी दिली त्याचप्रमाणे आमचे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेबसुद्धा
कामाच्या बाबतीत त्यांचा वारसा आहे आणि तोच वारशाची पावती त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना आज पहिली मंत्रिपदाची शपथ दिली गेली की तोच वारसा ते इथून पुढेही कायम ठेवतील यात शंका नाही। नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब, सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रामपुरातील नव्हे तर नगर जिल्ह्यातील सर्व भाजप चांगल्या पद्धतीने काम करील आमचा आशावाद आहे। त्यांचा आज आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आमच्या सर्व रामपूर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी जल्लोषामध्ये शिंदे सरकार आणि फडणवीस सरकारमध्ये सर्वप्रथम मंत्रिपदाचा मान घेण्याचा शपथविधी घेण्याचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना मिळालेला आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे पद्मश्री विखे पाटलांचे नातू आहेत। त्यांची मंत्रिपदाची शपथ होताच संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचा आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। श्रीरामपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं गांधी पुतळा चौक आणि बेलापूर रोड येथे ठिकठिकाणी पेढे वाटून आणि फटाके वाजवून आनंद साजरा व्यक्त होत आहे। कार्यकर्त्यांच्या भावना उत्साहाने ओसंडून वाहत आहेत। तसेच चंद्रकांत दादा पाटील आणि इतर मंत्रिपदांची जी शपथ झालेली आहे विस्तारित महाराष्ट्राच्या सर्व मंत्रिमंडळात सामील झालेल्या सर्व मंत्रिपदांचं लोकांचं मंत्रीगणांचं भारतीय जनता पार्टी नगर जिल्ह्याच्या वतीनं श्रीरामपूर शहराच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन। महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये आज आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागलेली आहे। त्यानिमित्त आम्ही सर्व श्रीरामपूर शहरातील राधाकृष्ण विखे पाटील समर्थक भारतीय जनता पक्षाचे जे सर्व ज्येष्ठ नवीन सर्व पदाधिकारी आहेत यांनी मिळून आज जल्लोष साजरा केलेला आहे। नक्कीच राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोलाचा वाटा तर उचलतीलच, त्याचबरोबर श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचा आजपर्यंत आलेला मोठा सहभाग या पुढील काळातही यापेक्षा मोठा होईल अशी या ठिकाणी खात्री व्यक्त करतो व थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी स्वप्नील सोनार श्रीरामपूर।